सारे चढवल्या सारे चढवलं चव्हाण. सापाच्या बारीचा तुम्ही खूपच मनोरंजक असा अनुभव सांगितला, खूप मजा आली. पण ह्या बोलण्यामध्ये कुठेतरी मला तुमच्यातला कवी दिसला, कारण तुम्ही मध्ये बोलता बोलता म्हणाले की मुठीने पेरलं ते पोत्याने उगवलं, तर तुमच्यातला हा कवी मला दिसला. आणि तुमच्या मी कविता वाचल्या आहे, त्याच्यातल्या दोन ओळी मला आठवतात आहे, त्या आधी इथे वाचून दाखवतो आणि मग आपण झाडी बोली किंवा झाडी पट्टीच्या कविता लेखनाकडे वळू. कविता नीट ऐका. थट्टेत हासले जे, थट्टेत हासले जे ऐकून बोल माझे, थट्टेत हासले जे ऐकून बोल माझे, का आज बडविती ते सारेच बोल माझे, का आज बडविती ते सारेच बोल माझे. वा वा, सुंदर सर, अप्रतिम. असं म्हटलं जातं की लेखन करणारा लेखक म्हणा, स्फुट लेखक म्हणा, कोणी हे लेखनाची सुरुवात तो कवितेने करतो. तर तुमच्या बाबतीत काय घडलं, तुमच्या लेखनाची सुरुवात कशाने झाली? मी माझं तेच झालं, अगदी शालेय जीवनामध्ये मी कविता करायचा. अगदी मला आठवतं पहिली कविता मी विशांतारामची दो आखे बारा त्यांची ते मालिक तेरे बंदे हम त्यावरून घेतली होती. आणि ये बापू तेरे शिष्य असं केलं होतं आणि मुलांना ती पाठ झाली होती. आमच्या वरिष्ठ शिक्षकाला माहीत झालं, ते एकदम रागावले माझ्यावर, अशी चित्रपटाच्या गाण्यावर करायची नाही म्हणजे. आणि मग ते मग आमचे काही परत मुख्याध्यापकाकडे, मुख्याध्यापकाने मला बोलवलं, मी घाबरलो मी काय, पण छान पाठवून हात फिरवला म्हणे, फार चांगलं केलं म्हणजे. असाच प्रसंग शाळेतच घडला नववीमध्ये. नववीच्या मी दोन इंग्रजी कविता मराठीत केल्या, भाषांतरित गद्य पद्यमय. अरे वा, अगदी म्हणजे फुल्लार माय पिक्चर्स अँड फार टू कॅरी रन द लॉंग असं वे टू द रॉंग असं काय. आणि छानपैकी कशी एकटी जाऊ घट भरले हे शिर. अरे वा, अरे बापरे, म्हणे काय कविता. नववी था. अरे बापरे, आज एम ए पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्यांना नाही सुचणार आहे. मी आणलं ते पुस्तक फुल्लार माय पिक्चर्स अँड फार टू कॅरी लॉंग इज द वे अँड रॉंग कशी एकटी जाऊ घट भरली. तर म्हणजे कसं म्हणजे मुख्याध्यापक फार हे होते चांगले, तर ते म्हणाले इतकं चांगली कविता, म्हणजे त्यांनी सर्व कविता करून घेतल्या. मी नववी दहावी अकराव्याच्या कविता मराठीत केल्या होत्या आणि छान मुलांमध्ये त्यांनी करून घेतल्या, छान हे करून घेतल्या आणि गाणी त्यांना पाठ होत्या पूर्ण, ते मी आता छापल्याच्या. अच्छा, अशी माझी ती कवितेची त्यावेळी सुरुवात झाली. आपल्या ज्या कविता आहेत, आपण अनेक कविता संग्रह लिहिलेले आहेत, तर आपल्याला असं वाटतं का की आपल्या कवितांवर कोणातरी कवीचा किंवा कोणातरी विचारवंताचा प्रभाव पडला आहे, आणि जर तो प्रभाव पडला असेल तर का आणि कसा पडला? नाही, प्रभाव तर मी मान्यच करतो. एक म्हणजे आमच्या अगदी आराध्य म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत दोनदा रिंगी पार्ले येऊन गेले ते, एक दोनदा आमचे एक दोन तास थांबले, पण पूर्ण गावाची संस्कृती बदलली. एका माणसाच्या इतक्या कमी वास्तव्याने इतकं बदलतं हा परिवर्तन आजही चालत्या गावाचा आहे. तर त्यांची भजनं किंवा त्यांचे वेगवेगळे श्लोक यांचा माझ्यावर परिणाम झालेला आहे आणि त्याप्रमाणे अनेक भजनं त्यांच्या भजनावर लिहिलेले आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे आमचे गदी माळूकर, माळूकरांच्या गीतांवर तर इतकं माझं हे होतं की माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन होतं, मला काही वाचायचं नव्हतं, डोळे बंद करून मी त्यांची ती जी गीत रामायण आहे, ते गीत रामायणाच्या प्रत्येक गाण्याचं विडो बंद केलेलं आहे. समजलं की नाही? म्हणजे काय म्हणतात ती शरयू तिरी, अगदी ते नाग तिरी नागपूर नगर असं पूर्ण विनोदी झाडीपट्टीशी संबंधित पूर्णपणे ते इतकं गाजलं की तुम्हाला आश्चर्य वाटलं. त्या वर्षी दूरदर्शनच्या काय म्हणतात वर्षारंभ दिनाच्या दिवशी रात्री 11-12 वाजता इथले 3 मिनिटाची तिला कविता दाखवलं. अरे समज. आणि होळीला एका पेपरने पूर्ण पानभर 11 कविता एकत्रित होळीचा तुम्हाला प्रसाद म्हणून निवृत्ती कविता दिल्या होत्या. मराठीतलं तर एकमेव असं खंडकाव्य आहे की जे विडंबन काव्य. आपल्या प्रत्येक कविता संग्रहातल्या कविता वाचताना एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की आपले काव्य लिखाण जे आहे ते वृत्तबद्ध आणि गेयतेच्या मार्गाने जाणार आहे, जे आजकाल म्हणजे अगदी कालबाह्य म्हणजे जे आवश्यक आहे कविते करता पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलेलं आहे, तर हे का आणि आपणाला हे कसं शक्य होतं गेयता ठेवायची प्रत्येक ह्याच्यात, शब्द कसे मिळतात हे? नाही, याचं एकतर मी म्हटलं त्याप्रमाणे गदिमा आणि आमचे राष्ट्रसंत यांना तर श्रेय आहेच, पण माझा अभ्यास, माझं वाचन,
थोडं संस्कृतचा प्रभाव असेल आणि शब्द इतके डोक्यात आहेत की आवश्यक शब्द चक्कल बसणारा शब्द रस्व दीर्घचा म्हणा किंवा एक दोन किंवा दोन मात्रा शब्द ते बरोबर अक्षरं अशी बरोबर माझ्या याच्यामध्ये येतात आणि ती मुळात माझं मतच असं आहे की काव्य लिहायचं तर ते तुमचं गेय किंवा मात्राबद्दल असावं नसेल जेव्हा तर मात्रा म्हणजे अक्षर उत्तरं किंवा मात्रा उत्तरी घ्या पण ते घेतलीच पाहिजेत शक्यतो ओवीमध्ये तरी घ्या अभंगामध्ये तरी घ्या समजलं की नाही आणि त्याशिवाय तुमचे जोपर्यंत एखाद्याच्या तोंडातून तुमचे शब्द निघत नाहीत ऐकत तुमच्या मर्यादा नसते मी एवढा भाग्यवान कवी आहे की असा मोठा कवी नाही कवी इतका समजला तर कुठे जात नाही पण तुकाराम महाराजाप्रमाणे माझे अनेक अभंग अनेक भजनं ही भजनामध्ये लोक म्हणतात समजलं की आणि ते पुढे छान वाटतं अगदी गावातला गाव गाव तुमचा गुराखी देखील आपलं गाणं म्हणताना माझी एखादी नाटकातलं एक पद म्हणताय असा हा फायदा होतो मला बरं आजकाल आपण म्हणजे कवींची संख्या वाढली आहे कविता संग्रह खूप कविता संग्रह निघतात आहे तर आजच्या कविता लेखनाबद्दल आपलं काय मत आहे आता मी फार परखड बोलतोय नाही बोला कारण कवीनी स्वतःची इबर स्वतः घडवलेली आहे मुळात मी नेहमी माझ्या भाषेत सांगत असतो की खूप वाचा पण त्यातलं आपलं ते त्यात आहे ते सोडून बाकीचं लिहा अच्छा दुर्दैवाने याचं उलटं होतं आहे वाचतात आणि तेच फक्त दिसतात त्यामुळे आपला कवी स्वतःची कोणतीच कल्पना सांगत नाही मुळात झाडीपट्टीला वरदान हे आहे की झाडीपट्टीतल्या अनेक प्रतिमा बाहेर नवीन आहेत बाहेरच्या लोक अनोळखी आहेत तेव्हा त्यांना ते वापरता येतील समजलं की नाही अनेक गोष्टी अशा आहेत झाडीपट्टीच्या जितकी झाड आहेत आपली समजलं की नाही म्हणजे मी अनेकदा म्हणतो की आमचा कुडा किंवा आमचा बाहवा बाहवा उन्हाळ्यात फुलतो जेव्हा नवरदेव पिवळा असतो तेव्हा हा पिवळा असतो म्हणजे बाहवा झाडीपट्टीचा नवरदेव आहे असं मी कधी म्हटलं की हा नवरदेव पिवळा समजलं की नाही मोह समजलं की नाही झाली ना भरला सोना मोहाच्या झाडाखाली कानात सांग परसाच्या घात फुलाची आहे अशी माझी कविता झाली म्हणजे अगोदर पळस फुलतो नंतर मोह फुलतो या ठिकाणी काय झालं की झाल भरली आहे इतकं मोहाला हे आलेलं आहे आणि पळसून फुलायला आहे अरे कोणतरी त्या मोहाच्या कानात सांगा सांगा की तुझी घात आली बरं तुझ्या आता फुलायला पाहिजे म्हणजे कोणत्याही अशा उपेक्षित माणसाला वर येण्यासाठी प्रेरणा देणारी अशी कविता आहे तर ह्या उपमा आपल्या ह्या प्रतिमा आपल्या वापरायला त्यांनी हे केलं पाहिजे जे नवोदित कवी आहेत येतात आहे त्यांच्या कविता लिखाणाकरता तुम्ही खूप कृतीसत्र वगैरे ऑर्गनाईज केलेले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय अनुभव आहे तुमचा कृतीसत्राची माझी संकल्पना वेगळी आहे मी चंद्रपूरला एक कृतीसत्रात आलो होतो पण काही विशेष काही झालं नाही भाषण म्हणजे अच्छा हां मी कृतीसत्राची घेतो ती एकटाच असतो मी बाकी सर्व ऐकत असतात किंवा लिहित असतात मी सांगतो की जर यायचं असेल तर पहिली चार पाच कागद आणा पेन आणा पेन्सिल आणा काहीतरी मी तुम्हाला लिहावं लागलं आणि जसं मी आता मध्ये एक संत साहित्य पुस्तक घेतलं संत काव्य तीन वर्षापूर्वी 18-19-28-30 लोक होते आणि छानपैकी त्यांना म्हटलं तुम्ही काय आवडलं सांगा ते सांगितलं चारे नाट्याविषयी कृपाळू द्विवार्षिक पुष्प लग्नाची एक करायची त्यांना लिहिलं पडलं आता असंच म्हटलं तुम्ही म्हणतो झाडाबद्दल लिहावं असंच तुम्ही एखाद्या आपल्या आईबद्दल लिहा बरं म्हणजे असे वेगवेगळे विषय जाऊन पण आणि चार लिहा चार भाग चला मग तयार आणि राहू म्हणजे इतकं स्वतः येत नाही आणि म्हणत तुम्ही आम्ही आता म्हणजे छान पण कौटुंबाचं नाही काय म्हटलं आम्ही काय अक्षर पाहत नव्हतो तुकाराम पाहिजे तुम्ही नाही पाहिजे म्हणत अहो आश्चर्य म्हणजे एक महिन्याने एक माणूस माझ्याकडे 150 कविता जबाड घेऊन आला अरे हो तर अशी काय होती अशी मी तिथे नव्हतं बघा तुमचा कार्यक्रम आला तर मी कविता लिहिलं म्हणते अभंग लिहिले म्हणते आणि ते अभंग पाहिलं की एका विशिष्ट विषयावर त्याचा एक गुरु असेल कोणतरी मोतीराम महाराज म्हणून त्याच्यावर म्हटलं नुसतं मोतीराम महाराज गजनोलीकरवर त्या त्या त्यांची पुण्यतिथी होती कार्यक्रम तीर्थची यात्रा होती ती यात्रेत त्याने 300 कविता पुस्तक विकली असा कोणी कवी असेल का 300 कविता एका दिवशी विकतात आणि आता त्याने 3 वर्षात 4 संग्रह काढलेले कवितांचे तर हे आपण दोन्ही प्रकारे ते नवीन माणूस तयार झाला नवीन माणसाला स्फूर्ती मिळाली आणि आर्थिक दृष्टी तो मागे नाही त्याचा अशी अनेक माणसं मला भेटतात की तुमच्या म्हणून लिहायला लागलो आणि अनेक रिटायर्ड क्लर्क लोक समजतो की नवीन नावर ते म्हणतात माझं वय 5 वर्षाचं आहे अच्छा का तर म्हणे बोरकरांनी मला कविता लिहायला लावली आणि आता मला निधन लग्ना विन तरी ते नवीन नारवरे त्यांनी पुढे यावं असं हाक मारतात नाही पूर्वी मी नुसता बाबू होतो म्हणे
म्हणजे कविता लेखनाचं तुमचे कृती सत्र जे झाले हाँ, ते पॉझिटिव्ह रित्या तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळाला, फार छान.